इप्सार इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस कर्जत मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. फिजिओथेरपी, नर्सिंग, हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर, DMLT, CMSED आणि BNYS या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 या कालावधीसाठी प्रवेश प्रक्रिया चालू आहे. आपले उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी लवकरच या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 7506436965 किंवा 7710096995. नावडी परिसरातील रस्त्याची अवस्था बिकट, स्थानिक ग्रामस्थांकडून दुरुस्ती न झाल्यास उपोषणाचा इशारा. घोडिवली फाटामध्ये नावंढे, केळवली, वणी, बीड, जामरूक, खरवई, डोलवली रस्ता पावसाळ्यात खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने खड्ड्यांचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला सहन करावा लागतोय. ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत काम पूर्ण करण्याची मागणी केली असून काम पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. या मार्गावरील मोऱ्यांना भगदाड पडले असून अपघात होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. प्रशासनाला जागे करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी एकत्र येत खालापूर तहसीलदार आयुक्त आंबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. काम त्वरित सुरू न केल्यास 15 ऑगस्टला उपोषण करणार असल्याची माहिती निवृत्ती पिंगळे यांनी दिली आहे. पण ज्या वेळेला निवेदन या ठिकाणी दिलं ते 6 महिन्यापूर्वी नाही तर 8-9 महिने म्हणजे डिसेंबरमध्ये दिले आणि त्याच्यानंतर आपण वाट पाहिली. एक बैठक गेली कार्यकारी अभियंत्यांबरोबर, आपण पण होतात त्यावेळेला पंचायत समितीमध्ये, त्यावेळेला त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही प्रस्ताव करतो आहे म्हणून. तर तो प्रस्ताव असा होता की मुंबई पुणे हायवे ते केळवली स्टेशन काँक्रिटीकरण, आणि पुढचा प्रस्ताव त्यांनी काही केलेला नव्हता. आपण त्यांना तशी सांगितलं की करायचं असेल तर पूर्णपणे करा, अन्यथा तो करू नये. पण दुर्दैवानं आता झालं काही, त्याच्यानंतर काही डागडुजी होईल किंवा एक प्लिंथ टाकून मिळेल अशी अपेक्षा होती. आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा करत होतो. इथले जे कनिष्ठ अभियंता आहेत निकिता गुरव म्हणून, गुरव मॅडम, त्यांच्याबरोबर आपण नेहमी कॉन्टॅक्टमध्ये होतो. पण दुर्दैवानं ते काम अद्यापर्यंत झालेलं नाही. रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी असून या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाल्याने प्रशासनाने याची दुरुस्ती करावी अशी मागणी हनुमंत पिंगळे यांनी केली आहे. यावेळी शेखर पिंगळे, ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर, प्रशांत खांडेकर, अक्षय पिंगळे, सचिन कर्णूक, रोहिदास पिंगळे, अरुण नलावडे, समाधान दिसले, किरण हडप, नवज्योत पिंगळे, सागर पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, गौरव दिसले, अजय पिंगळे, सुधीर पिंगळे, राकेश फराट, समीर हडप आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद माठीलाई, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.